नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घड्याळामधला टाइम मोजण्यामधला आणखीन एक महत्त्वाचा भाग समजावून घेणार आहोत. बरोबर, मग बघा काय होतं. बघा, जनरली आपल्याला माहिती असेल की जेव्हा आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सकाळी 6 वगैरे वाजलेले असतात. बरोबर, 6 वाजले असतात किंवा 7 वाजलेले असतात. नंतर असे वाजत वाजत जातात दुपारचे 12 वाजतात. बरोबर, दुपारचे 12 वाजतात आणि परत 1 2 3 4 आणि संध्याकाळ होते बघा आणि परत संध्याकाळी 6 आणि 7 वाजतात. मग प्रश्न पडतो आपल्याला की सकाळी 6 वाजता मी उठलो आहे आणि संध्याकाळ झालेली असते तेव्हा खेळत असतो आपण. बरोबर, मग प्रश्न असा पडतो आपल्यासमोर की मग तेव्हा सकाळचे 6 वाजलेत, कारण घड्याळ तर दाखवताना दोन्ही वेळेला 6 वाजले असं दाखवतं. मग 6 जे वाजलेत ते सकाळचे 6 आहेत की संध्याकाळचे 6 आहेत हे कसं समजून घ्यायचं किंवा हे कसं नोटिंग करायचं. बरोबर की नाही. आपल्याला आपण जेव्हा एखादी घटना बघत असतो किंवा वाचत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये टायमिंग दिलेला असतो 6 वाजले, पण मग ते 6 वाजलेत हे नेमके सकाळचे 6 आहेत की संध्याकाळचे 6 आहेत हे कसं समजणार. तर त्याच्यासाठी काही गोष्टी ह्या ठरवून घेतलेल्या आहेत. मग कोणत्या गोष्टी ठरवून घेतल्यात त्या आपण समजून घेऊ. बघा, इट हॅज बीन इंटरनॅशनली ॲग्रीड. बघा की हे संपूर्ण जगामध्ये हे ठरवलेलं आहे. काय ठरवलेलं आहे बघा, दॅट ॲज द क्लॉक स्ट्राईक्स 12 मिडनाईट, जेव्हा रात्रीचे 12 वाजतात. बघा, रात्रीचे ज्या वेळेला 12 वाजतात त्यावेळेला काय होतं बघा, 1 day ends, तेव्हा एक दिवस पूर्ण होतो. बघा, लक्षात ठेवा, हां, रात्रीचे 12 वाजतात तेव्हा एक दिवस पूर्ण होतो आणि अँड द नेक्स्ट डे बिगिन, आणि मग दुसरा दिवस सुरू होतो. रात्रीचे 12 वाजले की एक दिवस संपला. हां, म्हणजे बघा आज 11 तारीख आहे. बरोबर, मग आज जर समजा रात्री 12 वाजले की आजची 11 तारीख संपली आणि 12 वाजून पुढचं 1 मिनिट जे होईल ना ते कोणत्या तारखेचं असेल, तर ते 12 तारखेचं असेल, 12 जानेवारीचं. लक्षात येतंय बघा, म्हणजे आजचा सोमवार हा कधी संपलेला असेल, तर रात्री 12 वाजता आणि 12 वाजून 1 मिनिट झाली हे कधीचा वेळ असेल आपला, हा दुसऱ्या दिवशीचा वेळ असेल, म्हणजेच मंगळवारची वेळ असेल. बघा, फ्रॉम दॅट मोमेंट ऑन द क्लॉक शोज द टाईम फॉर द नेक्स्ट डे. वेन 1 आवर पासेस आफ्टर 12 नाईट इट इज 1 o'clock. बरोबर, 12 रात्रीचे 12 वाजल्यानंतर मध्यरात्री 12 वाजल्यानंतर 1 वाजणार आहे. बरोबर, 1 तासानंतर. आफ्टर दॅट 2, 3, 4. बरोबर, असे 2, 3, 4 वाजत जाणार. मग पुन्हा 12 वाजतील, 12 o'clock. मग जेव्हा जेव्हा 12 वाजतील की नाही तेव्हा काय असेल, तर सूर्य डोक्यावर आलेला असेल आपल्या, म्हणजे ते दुपारची 12 वाजलेले असतील, ज्याला आपण मध्यान्न म्हणतो. बरोबर, बघा, आफ्टर 12 नून, म्हणजे दुपारचे 12 वाजले जेव्हा मध्यान्न झाली, तर मध्यान्नानंतर काय होईल बघा, परत अगेन इट इज 1, 2, 3, पुन्हा 1, 2, 3 वाजत जाणार आहेत आणि मग पुन्हा रात्रीचे 12 वाजतील. बरोबर की नाही, म्हणजे मध्यरात्र होईल. बरोबर, द टाईम बिफोर 12 नून इज स्टेटेड ॲज अँटे मेरेडियम ऑर एम. बघा, कधीचा वेळ, तर दुपारचे 12 वाजण्यापूर्वीचा वेळ. हां बघा, त्याला काय म्हणायचं, अँटी मेरिडियम, शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणायचं एम. द टाईम बिफोर 12 नून, दुपारचे 12 म्हणजे मध्यान्न, त्यापूर्वीचे जो काही वेळ आहे, काळ आहे, त्याला म्हणायचं अँटी मेरिडियम किंवा एम असं म्हणायचं. आणि द टाईम आफ्टर 12 नून, दुपारचे 12 वाजल्यानंतरचा जो वेळ असेल त्याला काय म्हणायचं, पोस्ट मेरिडियम ऑर पी एम. त्याला म्हणायचं पोस्ट मेरिडियम ऑर पी एम. द टाईम आफ्टर 12 नून इज स्टेटेड ॲज पोस्ट मेरिडियम. लक्षात आहे. आणि ही जी टायमिंग मोजण्याची जी मेथड आहे त्याला म्हणायचं, दिस मेथड ऑफ मेजरिंग टाईम इज कॉल्ड 12 आवर क्लॉक. याला म्हणायचं 12 आवर क्लॉक, 12 तासांचं घड्याळ. ठीक आहे, मग आता 12 तासांच्या घड्याळामध्ये 2-2 वाजणार आहेत एकच टायमिंग, मग नेमकं ए एम केव्हा आणि नेमकं पी एम केव्हा ते जरा आणखीन चांगल्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, हां बघा, अँटी मेरिडियम त्यालाच आपण ए एम असं म्हणणार आहोत, म्हणजे मध्यान्न पूर्व. आणि मध्यान्न म्हणजे काय, मध्यान्न म्हणजे दुपारचे 12 वाजतात, त्याला म्हणायचं मध्यान्न, ज्या वेळेला सूर्य आपल्या डोक्यावर असतो. पोस्ट मेरिडियम, पोस्ट मेरिडियम म्हणजे काय, पी एम, ज्याला मध्यान्न उत्तर असं म्हणतात, मध्यान्न उत्तर काळ.
ठीक आहे, लक्षात येतंय AM आणि PM म्हणजे काय ते। मग आता आपण एक्झाम्पलच्या मदतीने हे समजावून घेऊया। बघा, 6 o'clock मॉर्निंग, 6 o'clock ॲट मॉर्निंग म्हणजे सकाळचे 6 वाजता जेव्हा आपण झोपून उठतो, रात्री झोपलेलो असतो आपण, बरोबर, आणि सकाळी जेव्हा 6 वाजता आपण उठतो, सूर्य उगवतो, दॅट इज 6 o'clock ॲट मॉर्निंग, म्हणजेच काय त्याला आपण म्हणणार 6 AM असं म्हणणार, राईट, 6 AM। आणि 6 o'clock ॲट इव्हिनिंग, जेव्हा संध्याकाळी सूर्य मावळत असतो, बरोबर की नाही, किंवा ज्या वेळेला आपण खेळत असतो अंगणामध्ये वगैरे मित्रांच्या बरोबर, 6 o'clock सूर्य मावळतानाचा वेळ, त्याला आपण काय म्हणणार 6 PM, बरोबर की नाही। बघा, सकाळी दुपारचे 12 वाजायच्या पूर्वीचा काळ आहे म्हणून आपण 6 AM म्हटलं, आणि संध्याकाळी दुपारचे 12 वाजून गेलेत आहेत, बरोबर, मध्यान्होत्तर काळ आहे म्हणून आपण काय म्हणणार त्याला PM असं म्हणणार, 6 PM, लक्षात येत आहे। दुसरं एक्झाम्पल बघा, 10:30 इन द मॉर्निंग, 10:30 आपली शाळेत येण्याचा काळ असतो सकाळी, मग सकाळी आपण शाळेत येतो, तो 10:30 इन द मॉर्निंग म्हणजे आता तो दुपारचे 12 वाजण्यापूर्वीचा काळ आहे की नाही, डोक्यावर सूर्य यायच्या पूर्वीचा काळ, म्हणून आपण काय म्हणणार 10:30 AM असं म्हणणार, लक्षात येते। आणि 10:30 at night जेव्हा आपण झोपतो जनरली रात्री, 10:30 at night मग तो काळ आपण कसं म्हणणार 10:30 PM असं म्हणणार, लक्षात येते, 10:30 PM। ओके, सो AM आणि PM कधी वापरायचे लक्षात आलं, पुन्हा एकदा बघूया, दुपारचे 12 वाजण्यापूर्वीचा जो काळ असेल त्या काळाला AM असं म्हणायचं, आणि दुपारचे 12 वाजण्यानंतरचा काळ असेल त्याला PM असं म्हणायचं, ठीक आहे। जनरली आपली जी शाळा असते ती AM मध्ये भरते, बरोबर, सकाळी भरते, आणि शाळा सुटते तेव्हा संध्याकाळी वाजता झालेली असते, म्हणजे तो काळ असतो कुठचा, PM चा। शाळेत येण्याचा काळ AM असणार आहे, दुपारचे 12 वाजण्यापूर्वीचा काळ, आणि शाळेतून घरी जाण्याचा काळ हा PM चा असणार आहे, राईट, लक्षात येत आहे, ठीक आहे। सो या पद्धतीने आपण AM आणि PM या गोष्टी समजावून घेतल्या। बघा, AM चा फुल फॉर्म आहे अँटी मेरिडियम, आणि PM चा फुल फॉर्म आहे पोस्ट मेरिडियम, ठीक आहे, थँक्यू।